नमस्कार मी मीना मी ननंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केसर इलायची श्रीखंड अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हे श्रीखंड बनवणार आहोत तुम्हाला मी हे श्रीखंड कसं बनवलं हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे माझ्याकडे एक लिटर दुधाचं दही आहे इथे गाईच्या दुधाचं दही आहे पण तुम्हाला म्हशीचं दूध मिळत असेल तर त्यापासून बनवलेलं दही तुम्ही श्रीखंडसाठी वापरा खाली मी एक पातेले ठेवलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवून दिली आहे आणि एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे दही टाकायला जागा व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे त्यानंतर रुमाल आपल्याला अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे जेणेकरून दह्यामधलं जे पाणी आहे ते संपूर्ण निघून जाईल अगदी घट्ट ह्या रुमालाला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने घट्ट मी गाठ मारलेली आहे आणि आणि त्यानंतर आपल्याला हा रुमाल एका जागी बांधून द्यायचा आहे बांधल्यामुळे दह्यातलं सगळं पाणी अगदी व्यवस्थित निघून जातं अशा प्रकारे आपल्याला हा रुमाल बांधून द्यायचा आहे पाच ते सहा तास आपल्याला हा व्यवस्थित घट्ट बांधून द्यायचा आहे पाच ते सहा तासांनी आपण बघूयात आता आपल्या दह्यातलं सर्व पाणी हे निघून गेलेलं आहे आपल्याला घट्ट असं दही मिळालेलं आहे तुम्ही पाहू शकतात की अगदी मुलायम हे दही झालेलं आहे यालाच चक्का असं म्हणतात आपला चक्का तयार झालेला आहे इकडे एक एका वाटीमध्ये मी गरम दुधामध्ये केसर टाकून घेतलेली आहे एक वाटी साखर घेतलेली आहे मी पिस्त्याचे काप घेतले आहे बदामाचे काप घेतले आहेत काजूचे काप घेतले आहेत सात वेलदोडे घेतले आहेत आणि केसर भिजवलेलं दूधही घेतलेलं आहे वेलदोडे फोडून त्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहे त्यामध्येच आपण साखर टाकून हे दळून घेणार आहोत साखर टाकल्यामुळे आपले वेलदोडे लवकर बारीक होतील त्यामुळे साखर आणि वेलदोडे मी दोघंही एकत्रच मिक्सरला फिरवून घेते आहे सुरुवातीला आपल्याला दह्याचा चक्का अशा प्रकारे फेटून घ्यायचा आहे फेटल्यामुळे तो अजून छान मुलायम झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊयात पाच ते सहा चमचे आपल्याला इथे साखर टाकायची आहे आपल्याला जितपत गोड हवा आहे तितकी आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे इथे मी पाच ते सहा चमचे साखर टाकून घेतलेली आहे साखर टाकूनही आपल्याला पुन्हा हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जितकं आपण याला व्यवस्थित फेटू तितकं आपलं श्रीखंड हे मुलायम होणार आहे अशा पद्धतीने आपलं विलायची टाकलेली साखर आपण चक्क्यामध्ये मिक्स केलेली आहे त्यानंतर मी केसरचं दूध टाकलेलं आहे या दुधात मी दोन ड्रॉप खायचा फूड कलरही टाकलेला आहे कारण केसरला हवा तसा रंग नव्हता त्यामुळे मी दोन ड्रॉप खायचा रंगही मिक्स केलेला आहे यामध्ये तुम्हाला जर फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल केसर तुम्हाला जरा जास्त टाकायची आहे कारण आपलं श्रीखंड हे केसर इलायची फ्लेवर आहे काजूचे काप टाकून घेतले आहेत त्यानंतर बदामाचे कापही मी टाकलेले आहेत पिस्त्याचे कापही टाकून घेऊ ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकतात एक वेळा आपल्याला आपलं श्रीखंड व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात की श्रीखंडचा कलर खूप छान आलेला आहे फार जास्त डार्क नाही किंवा खूप जास्त लाईटही नाही अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि अगदी मुलायम असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे त्यानंतर आपण याला गार व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे गार झाल्यावर ते अजून थोडं घट्ट होईल इथे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे अगदी बाहेर मिळतं तसं तस हे श्रीखंड दिसतं आहे तुम्ही पाहू शकतात की किती क्रीमी हे श्रीखंड तयार झालेलं आहे आणि अगदी घरातल्या वस्तू आपण यामध्ये वापरलेल्या आहे फार जास्त काही यासाठी लागत नाही एक ते दीड तास फ्रीजमध्ये थंड झाल्यावर आपण श्रीखंड सर्व करून घेऊयात तुम्हीही अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने श्रीखंड नक्कीच करून बघा तुम्हाला जर हे श्रीखंड आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद